मुख्यमंत्री स्वतःचा कारभार पारदर्शक असल्याचं सांगतात, पण प्रतिज्ञापत्रात त्यांनीच दोन गुन्हे लपवले. त्यांना मुख्यमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नसून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीचा अर्ज सादर करताना प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावरील दोन फौजदारी प्रकरणांचा समावेश केला नाही असा दावा करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली आहे. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान गुरुवारी सुप्रीम कोर्टाने फडणवीस यांना नोटीस बजावली. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत फडणवीसांवर टीकास्त्र सोडले. निवडणूक लढवताना उमेदवाराला शैक्षणिक योग्यता, संपत्तीची माहिती आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती देणे कायद्याने बंधनकारक असते, मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्यावर असलेले दोन गुन्हे लपवले आहेत. मुख्यमंत्री स्वतःचा कारभार पारदर्शक असल्याचं सांगतात, थेट प्रतिज्ञापत्रात खोटं बोलूनही त्यांचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शी कसा असा सवाल मलिक यांनी विचारलाय. फडणवीस यांची निवड तर रद्द करेलच, पण जे मुख्यमंत्री पारदर्शकतेबाबत गप्पा मारतात आणि माहिती लपवतात त्यांना मुख्यमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही असे मलिक यांनी सांगितले. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका.